खडकलाट येथील बैल जोडीची माऊली पालखी ओढण्यासाठी निवड, 2,21,000 खरेदी, गावातून जल्लोषी मिरवणूक। भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण आजच्या विज्ञान युगात सर्वत्र आधुनिक शेती करण्याकडे शेतकरी जास्त लक्ष देत आहे। आजही शेतकरी व शेती असा विषय निघाला तर डोळ्यासमोर येते ती खिलारी बैल जोडी। होय, आजही बैल जोडी सांभाळणे सर्वांना होत नसले तरी खडकलाटेत आज अनेक शेतकरी खिलारी बैल जोडी सांभाळतात। त्यापैकीच एक राजू मारुती तोंडले यांच्या बैल जोडीला आळंदीच्या माऊलीच्या पालखीला ओढण्यासाठी निवड करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। मारुती सातू तोंडले, पप्पू करोशे व राजू मारुती तोंडले यांना बैलांना सांभाळण्याची मोठी आवड आहे। अनेक वर्षापासून त्यांच्या घरात खिलारी बैल जोडी पाहावयाला मिळते। जनावरांना आपल्या घरातील सदस्यांप्रमाणेच करोशे यांच्याकडून बैलांची काळजी घेण्यात येते। योग्य खुराक व व्यवस्थित देखरेख यामुळे त्यांची बैल जोडीचा नेहमीच चर्चेचा विषय असतो। त्यामुळे तानाजी सोनबा घोरपडे राहणार वाई जिल्हा सातारा यांनी 2 महिन्यापूर्वी तोंडले यांच्या बैल जोडी तब्बल 2,21,000 खरेदी केली होती। सदर घोरपडे यांनी 2 महिन्यापर्यंत बैल जोडी येथेच ठेवले होते, पण त्यांच्या सुंदर खिलारी बैल जोडी पाहून मोहन शांताराम शेळके पाटील लोणंद यांनी बैल जोडीची निवड माऊलींच्या पालखी ओढण्यासाठी केली असून आपल्या बैल जोडीला पालखी ओढण्याचा मान मिळाल्याने ग्रामस्थांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे करोशे यांनी बैल जोडींची गावातून जंगी मिरवणूक काढली। गुलालांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, हलगी व दिमडीच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली। प्रत्येक शेतकऱ्यांना भगवा फेटे नेसवून आपला आनंद साजरा करण्यात आला। विरपाक्षलिंग मंदिर, रंगीला सर्कल, पेट लाईन, सुभाष चौक, बस स्थानक, दर्गा गल्ली करून माळगे गल्लीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील शेतकरी, बैलप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवडीमुळे मात्र सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे।